480, 485, 90 रुपये, 95 रुपये, 500 रुपये, 500 रुपये, 505 रुपये। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आणि या बाईकने मी देवबाग ते मालवण असा प्रवास करणार आहे। आणि ही बाईक दिवसाला 300 रुपये रेंटवर घेतले। सकाळचे 7 वाजलेत आणि मी मालवणामध्ये माशांचा लिलाव कशा पद्धतीने होतो तो बघण्यासाठी चाललोय। मालवण मच्छी मार्केटला सकाळी आणि संध्याकाळी माशांचा लिलाव होतो तो मी तुम्हाला व्हिडिओतून दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट्स करा। तर फायनली मी पोहोचलोय मालवणच्या समुद्र किनाऱ्यावरती। आणि इथे समोरच तुम्ही बघू शकता की मालवण जेटी आहे। इथूनच सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आपल्याला बोटीने नेलं जातं। आणि समोरच छोट्या छोट्या बोटी आहेत आणि या छोट्या बोटीमार्फतच मोठ्या जहाजातील मासे इकडे या मच्छी मार्केटला म्हणजे मालवण मच्छी मार्केटमध्ये विक्रीसाठी आणण्यात येतं। आम्ही गेलो तेव्हा लिलावाला सुरुवात झालेली आणि कोणकोणते मासे आहेत तेही बघूया। मालवण मच्छी मार्केटला माशांचा लिलाव हा सकाळी 6 ते 8 पर्यंत असतो आणि त्याच टायमिंगला संध्याकाळी दांडी बीचला असतो। मालवण बरोबरच इतर आजूबाजूच्या गावातीलही मच्छी इथे विक्रीसाठी आणण्यात येते। या मच्छी मार्केटमध्ये पापलेट, कोळंबी, बांगडा, तारमासा, सुरमई इत्यादी माशांचे प्रकार आढळून येतात। मालवणमधील बरेचसे हॉटेलवाले, होमस्टेवाले तेथील सर्व मच्छी या मालवण मच्छी मार्केटमधूनच घेऊन जातात। इथे येणाऱ्या पर्यटकाने जरी या मच्छी मार्केटमधून मासे आपण जिथे राहतोय तिथे बनवण्यासाठी सांगितले तर चांगल्या पद्धतीने बनवून देतात। इथे जे छोटे मच्छीमार आहेत ते स्वतःचे मासे विक्रीसाठी या मार्केटमध्ये आणतात। त्याचबरोबर मोठ्या बोटीतून जे मच्छीमार करतात तेही एका बाजूला आपल्या माशांचा लिलाव करत असतात। तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही मालवण, तारकर्ली, देवबाग या ठिकाणी फिराले याल तेव्हा या मालवणच्या फिश मार्केटला नक्की भेट द्या। आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरी इथून जर मासे न्यायचे असेल इथे बॉक्स मिळतात। त्या बॉक्सची किंमत आहे 130 रुपये आणि मोठा आहे तो 200 रुपये। त्या बॉक्समध्ये तुम्ही बर्फ टाकून व्यवस्थित पॅक करून तुम्ही मच्छी घरी नेऊ शकता। माशांचा जिथे लिलाव असतो तिथे एका बाजूला बर्फाच्या गाड्या लावलेल्या असतात। आणि आपल्याला जर बर्फ घ्यायचा असेल तर एक फावडा आहे ते 20 रुपयाला आहे आणि पूर्ण क्रेट भरून आपल्याला बर्फ घ्यायचा असेल तर त्याचे चार्जेस 150 रुपये आहे। मित्रांनो, इकडे म्हाकुल आहे, त्याचबरोबर कोळंबी, त्याच्यानंतर इकडे सुरमय आहे आणि इकडे सुकी मच्छी आहे। इथे हे तिसरे आहेत। किती किलो चे काकी? हा, 8-9 किलो। अच्छा,